नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की आता मार्च दोन हजार तेवीस मधील अवेळी पावसामुळे शेती पिके व इतर बाबींच्या नुकसान भरपाईसाठी एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या संबंधित शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता या शासन निर्णयाचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन दिलेली दे आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा शासन निर्णय पाहू शकता आणि याला डाउनलोडसुद्धा करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा जी आर आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रदेशात निधीमधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये एकशे सत्याहत्तर हजार कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शवण्यानुसार जिल्ह्यानिहाय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो मार्च दोन हजार तेवीस मध्ये अवेळी पावसाने शेती पिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे या ठिकाणी तेवीस जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईची मदत ही वितरित करण्यात आलेली आहे तर ते तेवीस जिल्हे कोणकोणते कौन आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव तर अशा प्रकारे मित्रांनो एवढ्या तेवीस जिल्ह्यांसाठी या ठिकाणी मार्च दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसाने शेती पिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी शासनाने यासंबंधित लगेच जी आरसुद्धा काढलेला आहे जसे की मी तुम्हाला आधी सांगितलं जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जी आर डाउनलोड करू शकता तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार